आणि या मोठ्या बातम्या जाणून घेतल्यानंतर न्यूज टॉप 9 मध्ये आता आपण बघणार आहोत 9 राजकीय बातम्या. शाहू महाराज मशाल चिन्हावर लढणार का, याबाबत शाहू महाराजांशी चर्चा करणार संजय राऊतांचं वक्तव्य. तर शाहू महाराज काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक. म्हणून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांशी चर्चा करावी असं आम्हाला सुचवलंय. पण आता आम्हाला छत्रपतींना विचारावं लागेल, त्यांना विनंती करावी लागेल की ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का. कोल्हापूरमधून छत्रपतींनी निवडणूक लढवावी अशी तिन्ही पक्षांची भूमिका. कोणत्या चिन्हावर लढायचं महाराजांनी ठरवावं, नाना पटोले यांचं वक्तव्य. कोल्हापूरमध्ये छत्रपतींनी निवडणूक लढावी ही भूमिका आमच्या तिन्ही पक्षाची होती. तुतारी घेऊन नगर दक्षिण मतदारसंघात लढा, अमोल कोल्हेंचं निलेश लंकेंना आवाहन. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लंकेंनी आमच्या सोबत यावं, कोल्हेंची निलेश लंकेंना शरद पवारांसोबत येण्याची ऑफर. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तख्ताला खांब फोडणारा असा जर लोकनेता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत आला, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी. खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर, भारती विद्यापीठातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार. तर सुनेत्रा पवारही वेल्ह्यातील महिला मेळाव्याला हजेरी लावणार. 2014 मी चौकीदार आणि आता माझा परिवार, संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा. तर मणिपूर मोदींच्या परिवारात येत नाही का, राऊतांचा सवाल. 2014 में अच्छे दिन आए, 2019 में मैं चौकीदार और अब क्या मेरा परिवार. कालच आम्ही त्यांना प्रश्न विचारला, तुमच्या परिवारामध्ये मणिपूर येत नाही का तुमच्या परिवारामध्ये. लोकसभेसाठी इच्छुक पण वरिष्ठ निर्णय घेतील, भागवत कराड यांच्याकडून लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM निवडून येणार नाही, कराडांचं वक्तव्य. ही जागा कोण लढवावी हे महायुतीचे नेते माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा राष्ट्रवादी गटाचे असतील, त्याचबरोबर आमचं केंद्रामध्ये पार्लमेंटरी बोर्ड असतं. तर हे सर्व एक प्रोसेस असते आणि प्रोसेस नंतर कळेल की ही जागा कोण लढवणार. नंदुरबार लोकसभा पुन्हा काँग्रेसच जिंकणार, आमदार KC पाडवींचा विश्वास. उमेदवारी घेण्यासाठी पाडवींचा नकार, पण पक्षानं ठरवलेल्या उमेदवारासाठी प्रचार करणार, पाडवींची प्रतिक्रिया. मी उमेदवारी घ्यायला नाही, उमेदवार काँग्रेसचा राहील. KC पाडवी उमेदवारापेक्षा जास्त मेहनत करेल आणि काँग्रेसच्या बाजूने इथली सीट निघेल याची पूर्ण तयारी झाली. बच्चू कडूंना अमरावती जिल्हा सहकारी बँकेत अभय देण्यासाठी सरकारनं अविश्वास ठराव कायदा बदलला, शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांचा आरोप. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना धनंजय मुंडेंचा धक्का. क्षीरसागर समर्थक 20 आजी माजी नगरसेवक मुंडेंसोबत जाणार, आज मुंबईमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार. शेकडो गाड्या घेऊन कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना.